समाजाच्या संस्थेस 45 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी दिली आहे. कान्हा ब्राह्मण समाज संस्थेत शहरात काम सुरू करून 45 वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत या संस्थेनं शहरात विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शिवाजीनगर इथे या संस्थेचे भव्य असं कार्यालय उभं राहत असून 45व्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेकडून 15 ऑगस्ट रोजी नेत्र तपासणी शिबिर, 16 आणि 17 ऑगस्ट रोजी शालेय बुद्धिबळ स्पर्धा आणि 18 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 16 आणि 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धेत जास्तीत जास्त शाळेने सहभाग नोंदवण्याचं आवाहन संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जयपूरकर यांनी केलंय. औरंगाबाद जिल्हा कर्म ब्राह्मण समाजाच्या 45व्या वर्धापन दिनासाठी संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. दिनांक 15 ऑगस्ट रोजी कावेरी नेत्र रुग्णालय चेतक घोड्याजवळ इथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. इथे डॉक्टर सईशेखर जोशी जे आहेत हे डोळे तपासणीमध्ये अतिशय म्हणजे निष्णात डॉक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये त्या शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आम्ही संस्थेतर्फे सर्वांना आवाहन करतो. दिनांक 16 रोजी शालेय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 16 रोजी दुपारी 4 वाजता सर्व शाळांतील जवळपास 200 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवतील अशी संस्थेला अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे 17 रोजीसुद्धा सकाळी जी आहे सकाळी 10 वाजता त्या बुद्धिबळ स्पर्धेची पुढील भाग जो आहे तो त्यामध्ये सुरू करण्यात येईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता त्याचा बक्षीस वितरणाचा समारंभ होईल. त्याचप्रमाणे 17 तारखेला संस्थेच्या वर्धापन दिनाच्या समारोप करताना एक भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये संस्थेचे सर्व माजी कार्यकारी सदस्य यांचा सत्कार आयोजित करण्यात येणार असून भव्य सेलिब्रेशन त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. यासाठी संस्थेचे सचिव श्री पुरुषोत्तम भाले, कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी, माजी अध्यक्ष श्री धनंजय पांडे, अशोक भाले, सहसचिव श्री दीपक खळेगावकर, प्रमोद कुलकर्णी कोषाध्यक्ष आणि सर्व आमची कार्यकारिणी टीम जी आहे यासाठी पूर्णपणे प्रयत्न करीत आहे.